हे सगळं जे काही आलं आहे त्या सगळ्या कादंबऱ्यांमध्ये त्याला खरंच हा संदर्भ आहे परिवर्तनाचा वगैरे नाही त्या बाबतीत नेमाड्यांनी ने केलेलं काम उत्कृष्टच आहे म्हणजे ने नेमाड्यांच्या टीका करताना दुसऱ्या टोकाला पण जायची गरज नाही या बाबतीत मी सरांशी अगदी पूर्णपणे सहमत आहे की ते सगळा जो हो काय त्यांनी म्हणजे शैक्षणिक एज्युकेशनल इन्स्टिट्यूट सात बारा म्हटला पाहिजे त्याला अक्षरशः त्यांनी तो उत्कृष्टपणानं काढला पण ह्या व्यापारीकरणाचं जे काय त्या काळात उदयाला आलेलं चित्र होते पुढं पुढं एज्युकेशनल कॅपिटलिझममध्ये परिवर्तित होणार आहे हे त्यांना कळलं होतं का त्यांना कळलं नाही ह्याचं कारण काय याचं कारण देशी जाणीव मला मार्गी पद्धतीनं काय येऊ घातले तुम्हाला आक्रमण का जर समजून घ्यायचं असेल ना तर तुम्हाला मार्गी आता नेमकी काय ती समजावी लागते ती नेमाड्यांना आहे असं तिथंही दिसत गणेश आहे गणेश आहे तुम्ही चर्चा ऐकताय दोन मुद्द्यांबद्दल मला तुम्हाला विचारायचं एक म्हणजे आपण असं बघतो आहोत की डॉक्टर भारचंद्र नेमाडे यांचं एक्सपोजर विलक्षण आहे त्यांचा आवाका फार मोठा आहे संशोधनाचं अधिष्ठान असणारा अगदी रिपोर्टाज पद्धतीनं लिहू शकणारा असा अतिशय प्रगल्भ मोठा लेखक आहे याच्यात काही शंकाच नाही पण श्रीधर तिळव्यांचं म्हणणं असं आहे की त्यांना जागतिकीकरणाचं भान नाही जागतिकीकरणानंतर ज्या जाणिवा आहेत त्या जाणिवा त्यांच्याकडे नाही आहेत त्याच्यामुळे त्यांची फसगत होते हा एक मुद्दा आहे दुसरा मुद्दा ते असं आहेत की ओरिजिनल आपण मानतो तेवढं त्यां त्यांचं लेखन नाही त्याच्या प्रेरणा ह्या कुठंतरी बाहेरच्या आहेत या दोन्ही संदर्भामध्ये गणेश विस्पुते तुमचं काय म्हणणं आहे मला असं वाटतं की श्रीधर तिळवेंनी प्रत्यक्ष अगदी तंतोतंत तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने म्हटलेलं नाही आहे त्यांनी त्यांच्या एकूण आपण समीक्षा वेगळी काढून त्यावर वेगळ्या पद्धतीने टीका केली आहे पण तिळवे करतात ती टीका खोरी नाही त्यांनी अतिशय प्रगल्भतेने आपले मुद्दे टोकाला नेत मांडलेले आहेत आणि ते काही अंशी मान्य होण्यासारखे आहेत असं आपल्याला वाटतं एका लेखकाला आपल्याला त्याचं त्याची मो त्याच्याबद्दल विश्लेषण करायचं असेल तर काही काळ द्यायला लागतो आणि नेमाडेंचं चा, नेमाडे जर एक्कावन्न वर्ष टिकत असतील त्यांची कादंबरी त्यांचं साहित्य तर ते कथासाहित्यात अत्यंत एक त्यांनी उत्तुंग कामगिरी केलेली आहे आणि मराठीसाठी ते अत्यंत महत्त्वाचे लेखक आहेत हे सिद्ध होतच पण तू मला काय वाटतं की त्यांनी जी जी मतं त्यांच्या देशीवादाच्या संदर्भात असतील किंवा इतर ठिकाणी वेगवेगळ्या व्यासपीठांवरून मांडलेली असतील हे जर आपण पाहिलं तर त्यांनी सगळी मतं मांडली ती भाषेच्या भल्यासाठी त्याच्यात त्यांचा निव्वळ निखळ हेतू आपल्याला दरवेळेला लक्षात येतो की तो त्यांनी भाषेच्या भल्यासाठी दरवेळेला आपली मतं मांडलेली आहेत आणि त्या त्यांनी सतत आपल्याला लक्षात येतं की बाजाराविरुद्ध आणि दुय्यमत्वाविरुद्ध आपली मतं मांडलेली आहेत ही तीव्र मतं वाटतात मध्य त्या ती अत्यंत लोकांना आवडत नाहीत त्यासाठी त्यांचे अनेक विरोधक तयार होतात मला असं वाटत नाही की नेमाडे मध्ययुगात नेणारे लेखक आहेत नेमाडेंनी ज्या पद्धतीची एक विराट आ, कादंबरी लिहिलेली आहे जिचा कालपट आपण बघितला तर भारतीय साहित्यातलं अत्यंत महत्त्वाची ही कलाकृती ठरू शकते पाच हजार वर्षांचा पूर्ण स्पॅन आपल्याला हिंदूमध्ये दिसतो हे कुठल्याही भारतीय भारतीय साहित्यातल्या इतर कोणत्याही भाषेत आपल्याला दिसत नाही आणि कथासाहित्याचा विचार करता भारतीय साहित्यातली ही जर महत्त्वाची कादंबरी असेल तर मला वाटत नाही ते मध्ययुगात नेत नाही आपल्याला नेत आहेत ते मला असं उलट आहे की नेमाडे आपल्याला दरवेळेला काही काळाने वाचकांना मराठी लेखकांना आणि मराठी संस्कृतीला त्याचं विश्लेषण करत ताळ्यावर आणत असतात गणेश विस्पूत तुमचा मुद्दा पोहोचला तर आपल्याकडे वेळ कमी कमी होत चाललाय त्यामुळे प्रत्येक वक्त्यांनी जरा कमी शब्दात जर बोललं तर आपल्याला बऱ्यापैकी अनेक मुद्द्यांवर बोलता येणं शक्य श्रीकांत उमरीकर श्रीकांत उमरीकर मला सांगा की खरोखरच आता ज्या प्रकारची मांडणी होते त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे नाही श्रीधर तिळवे अतिशय चूक पद्धतीनं सांगतायत नेवाड्यांनी कधीही जाती व्यवस्थेचं समर्थन केलेलं नाही त्याचा पुरावा स्वतः प्रत्यक्ष हिंदू या कादंबरीमध्ये आहे नेमाडे जी जातीची आडवी मांडणी करत आहेत म्हणजे त्याला त्या त्या जातीला त्यांच्याकडे असलेलं जे पारंपरिक कौशल्य आहे त्याच्या संदर्भातली ती मांडणी आहे मी तो प्रसंग तुम्हाला हिंदूमधला अतिशय थोडक्यात सांगतो की एक शेतकरी त्याच्या विहिरीचे मोटर दुरुस्त करण्यासाठी खाली उतरलेला आहे आणि त्यांनी बाहेर सोडलेलं जे पाणी आहे त्या थारोळ्यामध्ये त्यानं युरिया घालून ठेवलेलं आहे एका मेंढी जो पाळतो आहे शेळी पाळतो आहे त्या शेळ्या शेतामध्ये घुसतात आणि त्या शेतकऱ्याला कळायच्या आधीच ते पाणी पितात त्या आणि त्या शेळ्या मरतात त्याच्यामध्ये शेळ्या मेल्या म्हणून एरवी आमचे फुले शाहू आंबेडकरचा डंका वाजवणारे सगळे तथाकथित पूर्व आम्ही त्या शेळीवाल्याच्या बाजूने उभे राहिले असते कारण की त्याच्या शेळ्या मेलेल्या आहेत नेमाडे हिंदूमध्ये शेतकऱ्याच्या बाजूने उभे राहतात तुम्ही त्याच्या शेतामध्ये कारण नसताना घुसलात त्याला माहिती नाही तू खाली विहिरीमध्ये काम करतो आहे आणि वरती उभं राहिलेल्या म्हणजे वरती काय चालले त्याला माहिती नाही असा प्रसंग हिंदूमध्ये आहे असे कितीतरी प्रसंग अतिशय सुंदर पद्धतीनं शेतकऱ्याला केंद्रभागी ठेवून हिंदू मध्ये आहेत नेमाडे कुठे समर्थन करतायत जाती व्यवस्थेचं नेमाडे त्या गावगड्याचं समर्थन करतायत ज्या गावगड्यानं एकूण व्यवस्था पोचलेली होती प्रमोद मुनघाटे मला सांगा बरोबर आता ही चर्चा आणखी बराच काळ करता येणं शक्य प्रमोद मुनघाटे एकूण नेमाडेंच्या शब्दकळेकडे तुम्ही कसं बघता नेमाडेंची शब्दकळा हिंदू मध्ये जर पाहिले आपण तर ती एखादं घट्टपणे विणला विणलेलं एखादं महावस्त्र असावं त्याप्रमाणे आहे कादंबरीला आधुनिक काळातील महाकाव्य असं म्हणतात आणि त्यांच्या सगळ्याच कादंबऱ्या अतिशय गुंतागुंतीच्या समाधा जीवनातील सगळ्या स्तरांना स्पर्श करणाऱ्या अशा आहेत आणि हिंदूमध्ये ती आप ताकद आपल्याला दिसते मी अगदी एका मिनिटात हिंदूतल्या एका प्रसंगाकडे जातो कारण आपण देशीयतेबद्दल जी चर्चा करतो हो, आहोत त्याच्याशी तो संबंधित आहे नेमाडे देशीवादाचं राजकीय दृष्टीने समर्थन करत नाहीत जाती व्यवस्थेत तर अजिबातच नाहीत एक प्रसंग असा आहे की खंडेराव जेव्हा आपल्या बापाच्या मृत्यूची वार्ता ऐकून आपल्या गावाला येतो आणि आपल्या घराकडे जात असतो तेव्हा त्याच्या वाटेमध्ये त्या शेतकरी कुटुंबावर अनेक शतकांपासून प्रेम केलेले पिढ्यांना पिढ्या प्रेम केलेले जे बारा बलुतेदार आहेत त्यांचं अतिशय सुंदर वर्णन केलेलं आहे म्हणजे कुंभार असेल सोनार असेल लोहार असेल आणि तो केवळ व्यावसायिक दृष्टीने नाही तर त्याचे आणि त्याच्या बापाचे किती घट्ट अशी ऋणानुबंध होते त्याचा भावनिक असा एक सुंदरसा पट त्यांनी मांडलेला आहे तो अप्रतिम असा आहे आणि या दृष्टीने त्यांची त्यांची जी लेखनशैली आहे त्यांचे विचार आहेत त्यांची समीक्षा आहे यात मला कुठेही असा आंतरविरोध दिसत नाही त्या सगळ्या दृष्टीने ते घट्टपणा वाटतो त्यांच्या देशियतेकडे आपण राजकीय दृष्टीने पाहू नये एखाद्या समाजामध्ये अस्मितेच्या निर्मितीसाठी काही भूतकाळातील गोष्टी एकत्र करून चळवळ उभी करण्याचा प्रयत्न केला जातो तसा त्या ठिकाणी नाही तर नेमाडेंची देशीयता ही एका अर्थाने भाषिक सामर्थ्यावर उभी आहे आणि दुसऱ्या बाजूला माणसा माणसांमधील हा जो ऋणानुबंध आहे जे पर्यावरणाच्या सांस्कृतिक त्याचबरोबर हो, भौगोलिक पर्यावरणाच्या एकात्मतेतून आलेला असा तो भाग आहे आणि प्रत्येक भाषेची समूहाची एक स्वतःची मुलगाडे बरोबर बरोबर तुमचा मुद्दा तुमचा मुद्दा पोहोचला खरं म्हणजे आपल्याकडे वेळ अतिशय कमी आहे पण डॉक्टर नेमाड्यांच्या शब्दकळेविषयी त्यांच्या विचारांविषयी किंवा त्यांच्या मुद्द्यांविषयी चर्चा करायची असेल तर खरं म्हणजे कुठलाही वेळ हा कमीच पडणार एखादा साहित्यिक लिहित असतो अर्ध्या शतकाहून अधिक काळ तो लिहित असतो म्हणजे नक्की काय करतो लेखक उगवतो याच मातीत हे खरं पण तो पेरतही असतो आणि तो जे पेरत असतो तेही उगवत असतं कळत न कळत भालचंद्र नेमाडे नावाच्या लेखकाविषयी त्यांच्या लेखन आणि भूमिकेविषयी मतभेद असू शकतात पण आता श्रीधर तिळवे म्हणाले त्याप्रमाणे की त्यांचे हिंदू न आवडणारे वाचकही मोठ्या प्रमाणात असतील पण भालचंद्र नेमाडे नावाचा प्रभाव जो आहे इथल्या जनमानसावर तो आहे विलक्षण नेमाडे हे फक्त लेखक नाहीत समीक्षक नाहीत किंवा केवळ कवी नाहीत ते अभ्यासक आहेत भाषाशास्त्रज्ञ आहेत असा माणूस त्याचा विलक्षण प्रभाव आणि मुख्य म्हणजे त्याविषयी होणारी दुथरपा चर्चा ही खूण आहे आपल्या प्रगल्भतेची नेमाड्यांच्या अभिनंदनासह आज थांबूया इथंच तुमच्या आतल्या आवाजासह पाहत आणि ऐकत रहा, आवाज महाराष्ट्राचा